देशाचा 75वा स्वातंत्र्य मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी देशवासी सज्ज झाले आहेत. त्याअंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पनवेल शहराच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन बुधवारी करण्यात आले. ही बाईक रॅली पनवेल आणि नवीन पनवेल परिसरातून फिरवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची जनजागृती करण्यात आली. ही बाईक रॅली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, अभिषेक भोपी, अक्षय सिंग, श्रवण घोसाळकर यांच्या माध्यमातून हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या बाईक रॅलीला खांदा कॉलनी भाजप कार्यालयापासून सुरुवात झाली असून नवीन पनवेल, आदई तलाव, आदई सर्कल, सीकेटी विद्यालय, एचडीएफसी सर्कल, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्गक्रमण करत पनवेल शहर भाजप मध्यवर्ती कार्यालयाजवळ बाईक रॅलीची सांगता झाली. यामध्ये भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. या बाईक रॅलीला भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, उपाध्यक्ष अभिषेक भोपी, विवेक होन, उदित नाईक, देवांशु प्रभाळे, अक्षय सिंग, श्रावण घोसाळकर, मयूर आंग्रे, साहिल नाईक, तन्मय बिरांजे, प्रज्योत कल्याणकर, शुभम कांबळे, रोहित कोळी, सिद्धेश खानावकर, जयेश खरत यांच्यासह भाजप आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.